नमस्कार मुलांनो इत्ता चौथी विषय मराठी धडा क्रमांक तेवीस माझा अनुभव दोन मुलांनो आपण आता जो आपला जो धडा आहे तो माझा अनुभव दोन आहे आणि आपण मागे अठरा क्रमांक धडा क्रमांक अठरा ह्याच्यामध्ये माझा अनुभव एक म्हणजेच पहिला भाग आपण बघितलेला आहे त्याच्यामध्ये कोण आहे तर दोन मुली आहेत आणि एक मुलगा आहे त्या दोन मुली त्याच्या मैत्रिणी आहेत तो आजारी असतो त्या दोन मुलींचं नाव सुमा आणि तिची मैत्रीण रेहाना आणि त्यांचा मित्र आजारी असतो तो म्हणजे चंदन ते त्याला भेटायला जातात तो आजारी असतो म्हणून त्याला फळं घेऊन जातात मग तो खुश होतो त्याला भेटायला आल्यामुळे मग तो प बरा पण होतो तर त्याला काळजी घ्यायला वगैरे सांगतात तसंच आता जो आपला तेवीस क्रमांक आहे माझा अनुभव दोन त्याच्यामध्ये पण आपल्याला अशाच प्रकारे अशाच प्रकारे काहीतरी दिलेलं आहे ते आपण आता बघूया पान क्रमांक अठ्ठावीस धडा तेवीस माझा अनुभव दोन आता मुलांना ह्याच्यामध्ये दोन चित्रे दिलेले आहेत ह्या दोन चित्र ते वेगवेगळे आहेत एका चित्रामध्ये एक आई आणि मुलगा आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये एक मुलगा आई आणि त्यांचे वडील आहेत म्हणजे बाबा आहेत आता इकडे काय दिलेलं आहे ऐका व वाचा म्हणजे आपण ते आता ऐकणार आहोत मी जे तुम्हाला आता वाचून दाखवणार ते तुम्हाला ऐकायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही हा पाठ हा धडा झाल्यानंतर ते तुम्हाला हा धडा वाचायचा आहे तर मुलानं तुम्हाला मी आता वाचून दाखवते शाळा सुटली मी घरी आलो इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली यावेळी ती कधी अशी कधीच झोपत नाही मी आईजवळ गेलो आई तुला बरं वाटत नाही का असे विचारत मी तिच्या शेजारी बसलो आईच्या अंगाला हात लावून पाहिले आईला खूप ताप आला होता तिचे अंग तापाने फणफणत फन होते मी लगेच थंड पाणी घेतले स्वच्छ रुमाल घेतला तो थंड पाण्यात बुडवला मी आईच्या कपाळावर रुमाळाच्या घड्या ठेवू लागलो काही वेळाने आईचा बाप सॉरी आईचा ताप थोडासा कमी झाला मी डॉक्टरांकडे गेलो त्यांना घरी येऊन घेऊन आलो डॉक्टरांनी आईला तपासले औषधी लिहून दिली मी आईला चहा करून दिला थोड्या वेळाने आईला झोप लागली मी घर आवरले घर स्वच्छ झाडून घेतले तेवढ्यात बाबा आले त्याने डॉक्टरांनी दिलेली औषधे आणली आईला दिली आता आईला थोडे बरे वाटू लागले आई उठून बसली बाबा म्हणाले तू उठू नकोस आराम कर जेवणाचं मी बघतो आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले आईचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला तर मुलांनो तुम्हाला आता थोडीशी कल्पना आली असेल मी जेव्हा वाचत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी समजलं असेल की हा धडा कशा कशा प्रकार आहे काय आहे नेमकं का ह्याच्यामध्ये तर आता आपण एक एक पॅरेग्राफ घेऊया आणि त्याच्यामध्ये काय आहे तर ते बघूया त्याच्यामध्ये काय आहे ह्या धड्यामध्ये मुलांनो की आईला ताप आलेला आहे बा घरी बाबा नसतात फक्त मुलगा घरी शाळे शाळेनंतर जेव्हा शाळा सुटते तेव्हा तो घरी परतो तेव्हा त्याला आई किंवा बाबा कुठे दिसत नाही तेव्हा नंतर त्याला आई झोपलेली दिसते मग तिला ताप येतो तो घरात तिचा सांभाळ कसा करतो घराची रक्षण कसं करतो तिला काय काय का, तिला ताप आल्यामुळे तू काय काय करतो ते सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे शाळा सुटली मी घरी आलो इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली यावेळी ती कधीच अशी झोपत नाही मी आईजवळ गेलो आई तुला बरं वाटत नाही का असे विचारत मी तिच्या शेजारी बसलो आईच्या अंगाला हात लावून पाहिला आईला खूप ताप आला होता तिचे अंग तापाने फणफणत होते मुलांनो आता त्याच्यामध्ये काय आहे जो मुलगा आहे तो शाळेतून सुटून घरी परत येतो म्हणजे परत तो त्याच्यानंतर तो काय बघतो तो आईला शोधत असतो पण आई तिकडे त्याला कुठे दिसली नाही तर तो, तो शोधत असताना एका रूममध्ये त्याला आई दिसते आणि ती झोपलेली दिसते आणि त्याला माहिती आहे की यावेळी आई कधीच झोपत नाही ती काय ना काय काम करत वगैरे असते पण ती का झोपलेली आहे मग तो हे विचार करून तो तिच्याजवळ गेला मग तो तिला विचारतो तो मुलगा जो आहे तो आपल्या आईला विचारतो आई तुला बरं वाटत नाही का असे विचारतो आणि मग तिच्या शेजारी बसतो शेजारी बसतो म्हणजे तिच्या बाजूला बसतो तो बस तिला बस विचारतो तुला बरं नाही का काय झालंय आणि नंतर तो तिच्या बाजूला बसतो मग तो आईला तपासतो आईला आई आईच्या अंगाला हात लावून पाहिलं म्हणजेच तो आईला बघतो की तिला काय ताप वगैरे आलाय का आणि त्यानंतर तो असं त्याला आढळते की खरोखरच आईला खूप ताप आला होता तिच्या तिचे अंग जे होते तिची पूर्ण बॉडी जी होती ती तापाने फणफणत फन होती फणफणत फन होती म्हणजे काय खूप तिला ताप ताप आला होता आणि त्याच्यामुळे ती झोपलेली होती त्यानंतर मुलांनो त्यानंतर ते मुलांनी काय केलं असेल मी लगेच थंड पाणी घेतले स्वच्छ रुमाल घेतला तो थंड पाण्यात बुडवला मी आईच्या कपाळावर रुमाळाच्या घड्या ठेवू लागलो काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला मी डॉक्टरांकडे गेलो त्यांना घरी येऊन घेऊन आलो डॉक्टरांनी आईला तपासले औषधी लिहून दिली मी आईला चहा करून दिला थोड्या वेळाने आईला खूप झोप लागली मी घर आवरले घर स्वच्छ झाडून घेतले दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये मुलांना आपल्याला काय दिलेलं आहे आता त्याला समजलं आहे मुलाला की आईला ताप आलाय मग आता तो ताप कसा त्याला तो ताप कसा निघून जाईल हा तो विचार करत असताना त्याला एक सुचलं की त्याने तो थंड पाण्यामध्ये रुमाल ठेवून त्याच्या घड्या ठेवून आईच्या डोक्यावर ठेवायला पाहिजे मग त्या मुलांनी तसेच केलं जोपर्यंत डॉक्टर येत नाही तोपर्यंत त्यांनी थंड पाणी घेतला त्या थंड पाण्यामध्ये एक स्वच्छ रुमाल बुडवून घेतला आणि त्याच्यानंतर आईच्या कपालावर रुमालाच्या घड्या करून तिच्या डोक्यावर तिच्या कपाळावर ठेवले आणि काही वेळानेच आईचा ताप थोडासा कमी झाला असं त्याला समजले मग तो पटकन डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना घेऊन आला मग काय घरी डॉक्टर आले आईला तपासले काही औषधं लिहून दिली आणि त्यानंतर जेव्हा डॉक्टर गेले तेव्हा त्यानंतर ते थोडं आईला बरं वाटलं मग आईला त्याने चहा पण करून दिला चहामध्ये काहीतरी खाण्यासाठी पण आणून दिलं मग थोड्या वेळाने काय झालं की आई झोपी गेली आईला बरं वाटलं ना म्हणून ती झोपली थोडा वेळ आणि मग त्यानंतर आता आई झोपले मग घरची कामं आपण करायला पाहिजे की नाही असा विचार करून त्या मुलाने सगळं घर आवरले घर स्वच्छ झाडून घेतले म्हणजेच सगळं जेवढं तर आईचं जे आई काम होतं ते त्या मुलांनी केलं तर मुलांना तुम्ही पण तुमच्या घरात कोण मोठे माणसं जर आजारी पडले तर त्यांचा त्यांची काळजी घेणं त्यांचा सांभाळ करणं हे तुम्हाला पण शिकायला पाहिजे असंच जसं ह्या मुलांनी इकडे माझा अनुभव दोनमध्ये केलेला आहे त्याने घर झाडलं तिला चहा केला घर पूर्ण आवरून घेतलं जेवढी आईची कामं होती ती सगळं त्या मुलांनी केली त्यानंतर शेवटच्या पॅरेग्राफमध्ये काय दिले की तेवढ्यात बाबा आले त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधी आणले आईली आईला दिली आता आईला थोडे बरे वाटू लागले आई उठून बसली बाबा म्हणाले तू उठू नकोस आराम कर जेवणाचं मी बघतो आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले आईचा आनंद चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला म्हणजेच काय मुलांना की हे सगळं झाल्यावर घर वगैरे स्वच्छ आवरून झाल्यावर त्यानंतर बाबा आले त्यांनी डॉक्टरांनी दिलेल्या औषधी आणल्या तर त्या मुलांनी बाबांना पण सांगितलं की आईला खूप ताप आलेला आहे म्हणून आता तो मुलगा जाऊ शकला नाही म्हणून त्या मुलाने आपल्या आईकडे ती औषधं दिली आणि मग ती औषधं बाबांनी आणले मग नंतर ती औषधं आईला दिली बाबांनी आईला दिली आईने आईला ते औषधं घेऊन थोडं बरं वाटले मग आई जशी झोपलेली तशाच याच्यामध्ये ती उठून बसली कारण तिला थोडे बरे वाटलेले होते मग नंतर बाबा तिला जेव्हा ती उठत होती तेव्हा त्या मुलाचे बाबा काय म्हणाले की तू उठू नकोस आराम कर जे काय तुझं काम आहे स्वयंपाक किंवा जेवण बनवायचं आहे ते मी करते मग आईला थोडं बरं वाटलं तिच्या चे चेहऱ्यावर समाधान दिसलं समाधान दिसले म्हणजे तिला खूप बरं वाटलं की मी आता आजारी आहे मी करू शकले ना पण घरात कोणतीरी आहे की जे आता स्वयंपाक बनवणार आहे तर आईला ते खूप बरं वाटले आणि आईच्या आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला म्हणजेच आई खुश तर सगळे खुश आईला बरं वाटलं आणि ती खूप आनंदी होती तिला बरं वाटलेलं तर तिच्यामुळे सगळे खुश होते बाबा पण आणि मुलगा पण तर मुलांनो समजलं ना तुम्हाला धन्यवाद